आळंद ग्रुप प्रस्तुत प्रभात आळंदी दर्शन, सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे बंधू आणि सुप्रीम रियालिटी। इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची। संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी असलेले आळंदी हे गाव राज्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे। तीर्थक्षेत्र आळंदी हे ठिकाण पुणे जिल्ह्याच्या मध्यभागी, पुणे शहराच्या उत्तरेस 22 किलोमीटर, राजगुरुनगर पासून दक्षिणेस 19 किलोमीटर, चिंचवड पासून 21 किलोमीटर तर देहू पासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे। आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा, कार्तिकी एकादशी, माऊलींचा समाधी सोहळा यासाठी लाखो भाविक आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी येतात। तसेच इतर एकादशी आणि सुट्टीच्या दिवशीही भाविकांची येथे मोठी गर्दी होत असते। आळंदीला आल्यानंतर माऊली मंदिरासह भाविक इतर धार्मिक स्थळांना देखील भेट देत असतात। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माऊलींच्या पाठीवर मांडे भाजल्याची मूर्ती असलेलं मंदिर हे धार्मिक ठिकाण पाहणार आहोत। प्रदक्षिणा मार्गावरच माऊलींनी चालवलेल्या भिंतीच्या अलीकडे उजव्या बाजूला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पाठीवर मुक्ताईने मांडे भाजल्याचं मंदिर आहे। मंदिराचे बहुतांश बांधकाम हे लाकडी आहे। रस्त्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे। रस्त्यावरून मंदिरात येताच वाहनांचा कर्कश आवाज कमी होऊन मन प्रसन्न होतं। लाकडी आणि मातीचं बांधकाम असल्यामुळे मंदिरात येताच उन्हाळ्यातही आतील वातावरण खूप थंड जाणवतं। मंदिरात प्रवेश करताच समोर मुक्ताई संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पाठीवर मांडे भाजत असल्याची मूर्ती दिसते। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी। तर मित्रो, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। असं सांगितलं जातं की संत ज्ञानेश्वर महाराज यांना एकदा मांडे खाण्याची इच्छा झाली, मात्र त्यांना संन्यासाची मुलं म्हणून वाळीत टाकलं होतं, त्यामुळे त्यांना मांडे भाजण्यासाठी कुंभाराकडून खापर देण्यात आलं नाही। तेव्हा ज्ञानेश्वर महाराज यांनी योग सामर्थ्याने पाठीवर अग्नी उत्पन्न केली आणि मुक्ताईला मांडे भाजण्यास सांगितलं। तेच दृश्य या ठिकाणी दाखवण्यात आलं।